येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेची ही चांगली बातमी आहे. येशू ख्रिस्त सुसमाचार रे एटाई तो शुभ संवाद. जरा विचार करा यावर. एकटू चिंता करे देखो. तुमच्या एकंदर आयुष्यात आपला सारा जीवन धरे तुम्ही कितीही चुका केल्या तरी तुमची लगेच क्षमा होऊ शकते. आपली जीवने जखोनी जाय करू नका ना संगे संगे क्षमा पेते. हा विचार कधीही करू नका की देव तुमच्यावर रागवलाय. सारा दिन काटाबे ना एकटा दिनो जे ईश्वर के आदौ क्षमा करबे. फक्त म्हणा प्रभू मला क्षमा कर, मी तुझी क्षमा स्वीकारतोय. म्हणले प्रभू आम्ही दुःखित आहोत, आपली क्षमा के ग्रह. मी तुझी क्षमा स्वीकारते, पर क्षमा के ग्रहण कोची. बायबल म्हणते जर तुम्ही ख्रिस्तामध्ये असलेल्या भावाची क्षमा करू शकत नाही तर बायबल की बोले जाने यदि ख्रिस्तते आपण भ्राता के तुम्ही क्षमा ना तर देवही तुमची क्षमा करू शकणार नाही. तले ईश्वर तुमादेर पाप क्षमा करीते पारिबेन ना. देव आपल्याला जे देतो त्याला आपणच जबाबदार आहोत. ईश्वर जखन आमादे किछु देन तखन आमादे किछु दायित्व रयेछे. तो म्हणतो मी तुम्हाला क्षमा करतो, आम्ही तुमाके क्षमा करबो. पापांची क्षमा झाली म्हणून किती जण खुश आहे. ओ आम्ही आनंदित, तुम्ही आमाके क्षमा करछो. मला दिसतंय तुम्ही खुश आहात. पापांची क्षमा झाली म्हणून किती जण खुश आहेत. आपण पाप क्षमा करेन. तुमची क्षमा झाल्यामुळे जर तुम्ही खुश असाल, যদি আপনি ক্ষমা পেয়েছেন বলে আনন্দিত, তার তি ক্ষমা দররোজ তোমার জীবনামধুন তুমি বাহু দাইলা হবিয়া হো. তাহলে প্রতিদিন সেই ক্ষমা যেন আপনার জীবন থেকে প্রবাহিত হতে থাকে. হি আপনি জবাবদারি আছে, এইটাই আমাদের দায়িত্ব. তোমার দ্বারে তোমার কড়ে আলেলি আপনার দ্বারা এবং আপনার মাধ্যমে তোমার দ্বারে আর তোমার কড়ে আলেলি আপনার প্রতি এবং আপনার দ্বারা. দেব আব্রাহামাল মানালা মি তুলা আশীর্বাদ দেইন আর তুলা আশীর্বাদ করি. তিনি বলছেন আমি তোমাকে আশীর্বাদ করব এবং আমি তোমাকে আশীর্বাদের আকর করব. আশীর্বাদ তুলা আপনার প্রতি আশীর্বাদ আর তুছা দ্বারে আপনার দ্বারা আশীর্বাদ. মি তুজাবর দয়া করিন আর তু ইতরানবর দয়া করশিল. আমি তোমাকে দয়া প্রদর্শন করব এবং আশা করব তুমিও লোকেদের প্রতি দয়া প্রদর্শন করবে. দেব আপনাকে যে কাহি দেতো ত্যাতুন আপন ইতরান্না দেওয়া আছে তালা ওয়াট. যা কিছু ঈশ্বর আমাদেরকে দান ঈশ্বর আশা করেন আমরা তার অংশ অন্যদেরকে দেব. জর আপন তাসা কেলে না, যদি আমরা এটা না করি তরে আপন এখাদে ডাপক্যা সারখে হো, তালে আমরা সেই কুয়োর মত হব যা জল বয়ে যায় না. আর দেবানে আপনাকে যে দিলে তে জর যা কিছু ঈশ্বর আমাদের দিয়েছেন তে জর আপনার তসাচ রাহিল, এটা আমাদের মধ্যেই জমা হয় तर आपल्याला त्याचा लाभ होत नाही. मग एटार मध्ये আর কোনো ভালো কিছু থাকে না. देवाबरोबरच्या माझ्या नात्यामध्ये ज्या गोष्टीचा मला खूपच लाभ झाला, ईश्वर संग गमनागमन एकटा विषय আমাকে সাহায্য করে, ती मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हालाही त्याचा लाभ होईल. আর আজকে যদি রাতে আমি এটা আপনাকে জানাই আপনারও সাহায্য. देवाने आपल्या वचनात सांगितलेल्या गोष्टींकडे पाहून आपण नेहमीच म्हणतो, ईश्वर तर वाक्यामध्ये की করতে বলেছেন আমরা অনেক সময় দেখি की प्रभु हे फारच कठीण आहे. কিন্তু বলি प्रभु এটা তো খুব কঠিন কাজ. जे माझ्याशी फारच वाईट वागले त्यांना मी कसं काय माफ करू सांग. प्रभु जे आमार प्रति एत अन्याय आचरण करेछे तुम्ही केन ताके क्षमा करते बोलछो. प्रभु हे योग्य नाहीये. प्रभु एटा तो ठीक नय. हा तर अन्याय आहे. एटा सठीक नय. पण देव आपल्याला जे काही करायला सांगतो जा किछु ईश्वर आमादेर करते बोलेन. देव आपल्याला जे काही करायला सांगतो किछु ईश्वर आमादेर करते बोले ते तो आपल्या हितासाठीच करायला सांगतो. तिनी चान आमादेर उपकारेर जन्यई सेटा करते. देव जे काही तुम्हाला करायला सांगतो जा किछु आपल्याके करते त्यात तुमचं आणि आपल्या लाभेर जन्य तुमच्या कुटुंबाचं आपल्या जीवनेर जन्य आणि तुमच्या मुलांचंही तसं आपल्या गृहेर जन्य. कारण तुमच्या प्रत्येक चांगल्या कामाचा लाभ तुमच्या मुलांना मिळणार असतो. जा किछु आपने भालो काज करेन तार आशीर्वाद आपल्या संतानेरा पाय. आणि तुमच्या सगळ्या चुकांची झळ तुमच्या मुलांना सोसावी लागते. आपण जे अन्याय करेन तार खोती आपल्या संतानदेर होते पारे. जर तुमच्यात क्षमाशीलता असेल, जर आपण क्षमाहीनता जीवन जापन करचेन तर त्याचे परिणाम तुमच्या मुलांना भोगावे लागते. आपण एमन एकजन मां-बाबा हवेन जार जीवन दुःखे कष्टे एवं निराशाय भरा. पण जर तुम्ही क्षमा स्वीकारून इतरांना क्षमा केली, किंतु जर आपण क्षमा ग्रहण करेन एवं अन्यके क्षमा दान करेन तर तुम्ही आपल्या मुलांसाठी एक चांगले उदाहरण ठराल. छेलेमेदर काच आपण भालो दृष्टांत आणि त्यांना तुमच्या जीवनात आपण देखबेन जे आपला छेलेमेरा आपल्या जीवने स्वाधीनता एवं तो आनंद दिसेल. आपल्या जीवने क्षमता तारा देखते. तुमचं उदाहरण त्यांच्यासाठी आदर्श असेल. आपल्याके तारा एकटा सिद्धांत रूपे एवं आणि ते त्यांच्यासाठी मार्गदर्शक असेल. आदे जीवने एटा तादरके सहाय्य करबे. चला प्रभूची स्तुती करूया. आपण हात ताली दिए प्रशंसा दे. पहिलं कारण देव म्हणतो म्हणून हे करा. प्रथम कारण जे तो ईश्वर बोलेछेन आपल्याला आवडो किंवा न आवडो पण आपण देवाच्या आज्ञा पाळायलाच हव्या. आम्हाला भालो लागू का ना लागू
আমাদের ঈশ্বরের বাক্যের বাধ্য হতে হবে। তো মন্টো মাঝাবর প্রীতি আসল তার মাঝা আজ্ঞা পায়। তিনি বলতে তুমি যদি আমাদেরকে ভালোবাসো তোমরা আমার বাধ্য হই। তো আসনে মনত কি মাঝা আজ্ঞা পায়া মগ মি প্রীতি করি। তিনি বলেন তোমরা যদি আমার বাধ্য হও আমি তবে তোমাদেরকে ভালোবাসবো। আপন দেবাচ আজ্ঞা করুন তাচি প্রীতি বিকত ঘেউ শকত। আমরা এই জন্য বাধ্য হই না যে আমরা ঈশ্বরের কারণ তাচি প্রীতি বিনামূল্যে। তিনি বিনামূল্যে প্রেম দেন। দেব তোমাচার প্রীতি করতো মনুন তাচা আজ্ঞা পায়া তুমি। যেহেতু তিনি ভালোবেসেছেন তাই আমরা সাড়া দিয়ে তার বাধ্য হই। দেবানি মাঝাসাঠি কেলেলে কার্য পাহুন আপন দেবাচা আজ্ঞা পায়ালা নকো কা। এত কিছু করার পরে ঈশ্বর আমাদের জীবনে আমরা কেন অন্যকে ক্ষমা করব না। তার পহিলা কারণ হে আহে কি দেবানে সাংগিতলে মনুন আপন তে করুয়া। আর যেহেতু ঈশ্বর বলেছেন তাই প্রথম কারণ এই জন্যই আমরা এটা করব। লক্ষ্য ঠেউনাসাঠি মি তোমালা এক ছান বচন দেখাওতে। আপনার জীবনের একটা ভালো শাস্ত্রাংশ আমি দিচ্ছি। ইয়োহান অধ্যায় 2 বচন 5। যোহন তার 2 অধ্যায় 5 পদ। তো তোমালা যে কাহি সাংগেল তে করা। তিনি তোমাদিগকে যাহা করিতে বলেন তোমরা করো। তো তোমালা যে কাহি সাংগেল তে করা। তিনি তোমাদিগকে যাহা করিতে বলেন। আরে হে কঠিন নাই হে। এটা কঠিন কাজ নয়। দেব তোমচাশি যে কাহি বলতো আনি আপনার হৃদয়ে ঈশ্বর যা কিছু বলেন। আরে তুমি যে কাহি দেব বচনাত বাচতা। ঈশ্বরের বাক্যে যা কিছু দেখেন তে করা। করুন। বঘা তে করা। করুন। म्हणामी ते करीन। आपली बोलून आम्ही करबो बोलून। दुसरं कारण म्हणजे तुम्ही क्षमा केली नाही तर तुमचा विश्वास ढळेल। आ द्वितीय कारण क्यानो आपली क्षमा करबेन। क्षमा करले आपला विश्वास वृद्धी। क्षमाशीलता हे प्रीतीने चालण्याचं फळ आहे। आर इट इज एकटा प्रेमेर फळ। तुम्ही प्रीतीने चालत असाल तर तुम्ही लगेच क्षमा करा। आपली जदी लोकेदरके ভালোবাসেন আপনি তাদের প্রতি क्रुद्ध होते পারেন না। तुमच्या लक्षात आले की नाही माहित नाही पण विश्वास आणि प्रीती देववचनात नेहमी एकत्र आहे। आम्ही जाणीन रेट आपनी बुझेचेन की ना प्रेम एवं विश्वास एक संगे संयुक्त। पाऊल एक मंडळीला म्हणाला मी तुमचा विश्वास आणि प्रीती पाहिली। साधू पॉल जखन चिठी लेखचेन तिनी बोलते तुम्हादर विश्वास एवं प्रेम। आणि तुम्ही याच विश्वासात आणि प्रीतीमध्ये असेच वाढत जावे। विचारत आपल्याला प्रेमे एवं विश्वासे क्रमान्वये वृद्धी पान। प्रेमात सामर्थ्य आहे। प्रेमेर मध्ये शक्ती आहे। जे आपल्याला प्रिय असतात त्यांचा आपल्याला राग येत नाही। आम्रा जखन लोकके ভালোবাসি आम्रा रेगे থাকতে পারি না তাদের উপরে। प्रीतीला आपली क्षमा हवी असते। प्रेमेर दाबी एटा जन आम्रा अन्यके क्षमा करी। हा संदेश किती गंभीर आहे समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे। आमादर ए बानीटा जे कत गुरुत्वपूर्ण एटा आमादर उपलब्धि करते हबे। मी कोणत्याही देशात गेले तरी आम्ही जे कोणत्या देशे जाय हा संदेश तिथे मला देता यावा यासाठी मी आटोकाट प्रयत्न करते। आम्ही जखन शिकणे तके कोरोना कोरो समय एटा आम्ही प्रचार करी। कारण जर तुम्ही क्षमा करण्यात पटाईत झाला नाही तर यदि क्षमार उत्तमता आपनी ना शिकते पारेन त्यामुळे तुमचा आयुष्य थांबे। त्याला आपला जीवन केटा थांबिये देबे। आणि तुमच्या विषयी असलेली देवाची योजना थांबे। परिकल्पना जे आपला जीवनाचे उठा थेमे जाबे। तर स्वतःवर दया करा। काय निजेर प्रति एकटा दया प्रदर्शन करून आणि क्षमा करा। क्षमा करून आज मी तुम्हाला स्वतःला भेट देण्याचा मार्ग दाखवणार आहे। आम्ही चाहे जे आपनी आजके अन्यर प्रति क्षमा प्रदर्शने भाव प्रकाश करून म्हणा मी स्वतःला अशी भेट देणार आहे जी यापूर्वी मी कधीच दिली नव्हती। आम्ही आमाके एकटा श्रेष्ठ दान दिते चाय एटा की ना आम्ही अन्यके क्षमा करबो। मी त्या प्रत्येकाला क्षमा करीन। आम्ही सर्वांना मला राग आलाय। मी ही निर्णय घेतलाय की आयुष्याच्या या टप्प्यावर मी कुणावरही रागावणार नाही। आपण होतो आम्ही खूप वृद्ध होय गेचे ही सिद्धांत नेवाज जन आम्ही अनेक क्षमा करते चाहिए। राग धरण्यातच मी बरीच वर्ष वाया घालवली। आमच्या जीवने अनेक वर्ष आम्ही नष्ट करेचे। आता मला एकही दिवस वाया घालवायचा नाही। आर आम्ही नष्ट करते राजी नाही जीवने सम। मला आताही राग येत असतो। आपण आम्ही रेगे उठते पारी पण त्यावर विजय मिळवायला मला वेळ लागत नाही। किंतु एटाके भुले जेते आमार बेशी समय लागे ना। मला वाटतं देवाने माझ्या जीवनात काही करावं। आम्ही ईश्वर आमच्या जीवने काज करून मी प्रार्थना करते ते देवाने माझ्या प्रार्थनांची उत्तर दे। आम्ही जखन प्रार्थना करी आम्ही चाहे ईश्वर आमार प्रार्थनार उत्तर देईन। बायबल म्हणतं तुम्ही प्रार्थना करायला उभे राहता जखन तुम्ही प्रार्थना करीबे तेव्हा तुमच्या मनात कुणाविषयी काही असेल जखन प्रार्थनाचं दाणाबे तर यातच सर्व काही आलंय मग तुमार कारो विरुद्ध कोणो कथा जदी चला जरा नीट कान देऊ नाही का। आसन समस्त किछु नी आसी तुमच्या मनात कुणाविषयी काही असेल कारो विरुद्ध जदी कोणो कथा थाके तर क्षमा करा। क्षमा कर दाव। सोडून द्या। छेडे दाव। टाकून द्या। फेले दाव। ते जाऊ द्या। एटाके जेते दाव। मगच देव तुमची प्रार्थना ऐकेल। ईश्वर तुमार प्रार्थनार उत्तर देबेन। क्षमा केली नाही तर तुमचा विश्वास ढळेल। क्षमा ना करेन आपणार विश्वासेर कोनो फल देखबेन ना। मला विश्वास आहे की देवाने मला संवाद साधण्याचा एक विशेष दान दिलेले आहे। आम्ही म्हणतो ईश्वर एक महादान आमके दिएचेन जन आम्ही सुंदर वाक्य प्रचार करतो। त्याने मला वचन सांगण्याची अद्भुत क्षमता त्यामुळे लोकांना ते अगदी सहजपणे समजू शकतं। आम्ही ईश्वर आमके ही दान दिएचेन जन व्यावहारिक बाबी ईश्वरेर वाक्य कामी प्रचार करी जाते लोकेरा सहजे बुझते पारे। मला विश्वास आहे आज आपण अशा युगात आहोत जिथे सुवार्ता पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवाला सांगितली जाऊ शकते। आम्ही विश्वास करी आम्रा पृथ्वीर सेई अवस्थेर मध्ये बास करची जखन प्रतिटी सृष्टीर काछे ईश्वरेर वाक्य प्रचार करार प्रयोजन। दूरदर्शन आणि रेडिओ द्वारे टेलिव्हिजनेर द्वारा रेडिओ द्वारा इंटरनेट द्वारे इंटरनेटेर द्वारा
फेसबुक फेसबुक द्वारा ट्विटर द्वारे ट्विटर द्वारा आणि प्रत्येक प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे आता हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सबकिछु दिए आज आपण या जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सहजपणे सुवार्ता सांगू शकतो. मूलत ऐ मुहूर्ते पृथ्वी नामक ग्रहे जो लोक जेखाने रहेचेन सकलेर काछे आमरा सुसमाचार आणि यामध्ये सहभागी होण्याची संधी देवाने आम्हाला दिली. ईश्वर आम्हाला युक्त करेचेन ऐ महाकार्ये. कडवटपणा बाळगून सैतानाला मी माझ्या जीवनात असलेलं देवाचं सामर्थ्य सैतान आमार जीवन थेके कधीही हिरावू देणार नाही. दिखतो एवं क्रुद्ध रेके मी असं होऊच देणार नाही. आम्ही एटा करते देव ना सैतान के. माझ्या विरुद्ध उठणाऱ्या प्रत्येकासाठी मी प्रार्थना करते. जे मुहूर्ते एक जन व्यक्ती आमार विरुद्ध जाय आम्ही त्याच जन प्रार्थना करी. माझ्याबद्दल वृत्तपत्रात खोटं नाटक छापलं जातं तेव्हा मी प्रार्थना करते. जखन लोकेरा आमार विरुद्ध मिथ्ये कथा संवादपत्रे लेखे आम्ही क्षमा करे दी. एकदा कोणीतरी जेवायला बाहेर गेलं असताना काही लोक माझी निंदा करत होते. एकबार एकजण लोक खेते गेचे आर सुनचे जे कोएकजण लोक आमा म्हणजे ते माझी थट्टा करत होते. तारा आमाके निये मजा करचे. आणि बघा जो माणूस माझी थट्टा करत होता तो आमचा व्यावसायिक भागीदार होता. आणि एमोन एकटा लोक जे मजाटा करचे ज्यार संगे आमादेर एकटा व्यावसायिक संपर्क छिलो. आणि आमच्या सोबत व्यवसाय केल्यामुळे त्याला बराच नफा झाला होता. आमादेर संगे व्यवसाय करार मध्ये दिए ओई लोकटा किंतु खूप लाभवान होयेचे. तर ज्या क्षणी मला त्या व्यक्तीने सांगितलं की तो माझी निंदा करत होता मी अस्वस्थ झाले. आज जखन लोकेश आमाके बोललो ओई लोकटाय तोमार विरुद्ध अनेक खराब कथा बोलतो मी म्हटलं ठीक आहे मी आता त्याच्या सोबत काम करणार नाही. आम्ही बोललो ठीक आहे एबार आम्ही ओस संगे कोनो व्यवसाय करबो ना. माझ्या विषयी जर त्याचं हे मत असेल तर त्याला दूर सारणच बरं. आज जदि तारा आमार विरुद्ध एरकम कथा भावे तला आम्ही आणि मी रात्रभर अस्वस्थ होते. आम्ही समस्त रात व्यथित छे. रात्रभर मी विचार करत होते की त्याला मी हे नक्कीच सांगे. आम्ही सारा रात भाबलम काय मी त्याला हे नक्कीच सांगे. आम्ही तादर के कथा बोलबो. मी त्याला हे कळू देईन की तो जे काही बोलला ते मलाही कळलेलंय. चायबो जनो तारा जाने जे तारा की बोलेच आम्ही सुनेच. आणि अचानक प्रभू मला म्हणाला की तू असलं काही एक करणार नाहीस. ईश्वर आम्हाला आता बोले ए कोनो काज तुम्ही करबे ना. तर मी जे सांगतोय ते तू करशील. ए काज तुम्ही करबे. तू त्याच्यासाठी प्रार्थना करून त्याला भेट पाठवशील. तुम्ही त्याच्या जन प्रार्थना करबे एवं ताके एकटा उपहार पाठावे. प्रार्थना करून भेटवस्तू पाठवू मी. प्रार्थना करबो त्याच्याकडे उपहार देबो. ज्या क्षणी मला कळलं की देवाची माझ्याकडून काय अपेक्षा आहे मी ते करण्याचा निश्चय केला. आम्ही जाणी जे ईश्वर बोलेचेन जे मुहूर्त मी बुझेचे एटा आमाके करतेही हवे. आणि त्याच वेळी माझ्या चेहऱ्यावर हास्य फुललं. आमार पिछने शुए शुए आमार मुखे हासी बेरली. आणि मला जाणीव झाली की मी जिंकले. आम्ही जाणी जे तखन आम्ही विजयी होलाम. कारण देवाची इच्छा होती की या बाबतीत मी त्याला कार्य करू द्यावं. कारण ईश्वर चाहिलेन आम्ही जन ईश्वरे दार खुले दी त्याच्या जीवने काज करतो. बघा तुम्ही खरंच क्षमा करता. जखन आपली सत्य क्षमा करेन तेव्हा तुम्हाला कळतं की आपण बोझेन ज्याने तुम्हाला दुखावलंय त्याला हे ठाऊकच नाहीये की तो नक्की काय करतोय. जे आपणाके आघात करेचे से होता आदो जानेही ना से की अन्याय करचे. लोक आपल्याशी कसे वागतात याचाच विचार आपण जास्त करत असतो. अनेक समय आम्ही खूप चिंतित होय जाय लोकेरा आमदर प्रति की करचे. पण आपण हे पाहत नाही की ते स्वतःशी कसे वागताय. किंतु तारा जे निजेर की खोती करचे सेटा बुझिना. बघा माझ्या वडिलांनी माझं शोषण केलं. ओ हे विषय गुलो आमार बाबा आमके बोलेन नी. पण त्यांनी स्वतःचं शोषण अधिक केलं. किंतु से तो बेसी खोती निजेर करेछिल. त्यांनी स्वतःचं शेता जीवन के ध्वंस करेछिल. आणि माझ्या आईचं जीवन बर्बाद केलं. मायेर जीवन नष्ट करेछिल. माझ्या भावाचं जीवन वाया घालवलं. जीवन नष्ट करेछिल. त्यांच्या मनाला शांती आणि आनंद नव्हता. शांती छिल ना कोणी आनंद छिल ना. अगदी त्यांच्या आयुष्याच्या अखेर पर्यंत जीवने शेष प्रांते से. पण मग जे काही घडलं ते मी तुम्हाला सांगते. एमोन एकटा घटना घडला आज की मी बोलते चाय. माझे आई वडील वृद्ध झाले होते आणि ते आमच्यापासून काही मैल लांब राहत होते. आमार मा बाबा वृद्ध वृद्धा तारा कोयक माइल दूरे आमादे कास थेके थाकतेन. त्यांना शारीरिक व्याधी होत्या. त्यांचे स्वास्थ्यर समस्या छिल. आणि एका चांगल्या ख्रिस्ती व्यक्तीप्रमाणे मी त्यांना केव्हाच माफ केलं होतं. आम्ही आक्षरिक भावे ठीक त्यांना क्षमा करेछिलाम. पण मी वर्षातून दोनदा किंवा तीनदाच फक्त काही तासांसाठीच त्यांना भेटायला जायचे. मात्र 2-3 घंटा जन्न कोण कोण समय आम्ही त्यांच्या कडे जेतम. आणि कधीतरी फोन करून त्यांच्याशी अगदी थोडं मोजकच बोलायचे. आर कोण कोण विशेष विशेष समय आम्ही त्यांच्या कडे जेतम एवं त्यांच्या संगे कथा बोलतो. आणि मी हे काहीतरी त्याग केल्याच्या आविर्भावात करायचे. मी हे प्रीतीतून करत नव्हते. आम्ही सत्यकारे प्रेमे किछु त्यांच्या प्रति करतम ना किंतु जेटुकु करणीय दायित्व करतम. कारण मी जे काही करायचे ते मनापासून करत नव्हते. आम्ही ज्या किछु करते चाहतम आमार मनेर मध्ये आम्ही बाधा पेतम. त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते म्हणून मी आणि डेव्ह दर महिन्याला त्यांना पैसे पाठवायचो. त्यांचे जथेष्ट अर्थ छिल ना तर प्रतिमासे आम्ही एवं डेव्ह आमार स्वामी त्यांना अर्थ पाठवतात. आणि त्यांच्या
माझ्यासाठी हे सगळं केल्याचं मला सार्थ अभिमान वाटायचा. अरे करत जन आम्ही तो मनमन एक गर्वही बोलतो, कारण माझ्या मते ते माझ्या मदतीच्या लायकीचे नव्हते. मनमने भावतं आमार सहाय्य पावर तो तारा जोग्यही ना. आणि एके दिवशी सकाळी जेव्हा मी एक दिन आम्ही प्रार्थना करतो नेहमीप्रमाणे प्रार्थना करत होते, आम्ही सकाळे प्रार्थना करतो देवासोबत वेळ घालवत होते, आम्ही ईश्वर संगे समय काटतो, तेव्हा देवाने मला माझ्या आई वडिलांची आठवण करून दिली. आमार मनाला ईश्वर आमार मां बाबाके आमार हृदये दिलेन, आणि माझ्या मनात हा विचार प्रकर्षाने आला. खूप कठोर भावे चिंताटा आमार हृदये एलो, तू तुझ्या आई वडिलांना तुझ्या शहरात घेऊन ये, जे शहरे तुम्ही बास करतो तुम्हार मां बाबाके सेखाने आनो, त्यांच्यासाठी जवळचं घर विकत घे, तुम्हार काचे एकटा बाडी किने दाव, आणि मरेपर्यंत त्यांची काळजी, जतदिन ना तारा मृत्युबरण करछेन तादेर जत्न नाओ. मला वाटलं हा सैतान आहे. आम्ही मन मन बोलो उठा सैतान आहे सर, देव मला असलं काही करायला सांगू शकत नाही, हा सैतानच आहे. ईश्वर कखनो एक कथा आमाके बोलते पारे ना, एटा सैतानेर काज, मी असं करणार नाही, आम्ही ए काज करते पारबो ना, आणि मी माझ्या नेहमीच्या कामाला लागलो, आम्ही निजेर काजे चले गेलो. पण बघा, जेव्हा देवाला खरोखर तुम्हाला काही सांगायचं असतं तेव्हा तो ते सांगत राहतो सांगत राहतो सांगत राहतो आणि सांगत राहतो. जखन ईश्वर कोनो कथा सत्यी आपल्याके बोलते चान तिनी बारे 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 एकही कथा अनेक बार बोलेन. देव तुम्हाला जे काही सांगू इच्छितो ते तुम्ही ऐकेपर्यंत तो तुम्हाला अस्वस्थ करतो. ततक्षण बोलते थाके जतक्षण ना आपली तार कथा सुनचेन. ऐका आता, हो त्यांनी तेच केलं, तिने आमार पती ताई कोल्लेन. मग मी विचार केला, मी या बाबतीत डेव्हशी बोलते तो तर याला अजिबातच तयार होणार नाही. आम्ही भावलं जे एबार डेव्हके आम्ही जिज्ञेस करू आमार स्वामीके, से निश्चय बोलबे दरकार नाही. मी डेव्हला हे सांगितलं तर तो म्हणाला, बघ जर देवाने तुला सांगितलंय तर ते योग्यच आहे. आमार स्वामी बोललेन, यदि ईश्वर तुम्हाके बोले थाकेन ताले ही काज तो आमादेर करतेही हबे. मी म्हटलं मग मी म्हटलं आपण त्यांच्यासाठी एक स्वस्त आणि लहानशी खोली घेऊया आणि त्यांना तिथे चिकटवून टाकूया. पण देव म्हणाला, थाकबे चले जा. देव म्हणाला, नाही तू त्यांच्यासाठी प्रशस्त घर. ईश्वर बोल, ना ना एक भालो बाडी किने दाव, त्यांच्यासाठी छानशी कार, त्यांना एक गाडी दाव, त्यांच्यासाठी नवीन फर्निचर बनवून आसबाबपत्र दाव, कारण त्यांनी आपल्या जीवनात चांगल्या गोष्टींचं सुख कधीच अनुभवलेलं नाही. तादे जीवने कारण तारा जीवने कखनो किछु भालो जिनिस नाही. पण मी म्हटलं, मी हे का करावं, त्यांनी तर माझ्यासाठी काहीही केलेलं नाही. प्रभू तारा तो आमार प्रति भालो किछुई करन नाही, आम्ही केन तादेर प्रति करबो. तो म्हणाला, दम कोंडला वाटतं तुझा, तुम्ही तो शास्त्रीच ताई ना, त्यांनी तुला जन्म दिलेला आहे, तुम्हाला स्वाभाविक जीवन तारा दिएछेन, आणि हो तू दुखावली होतीस पण मी तुला बरं केलं, तुम्ही आघात प्राप्त होयचे किंतु आम्ही तुम्हाला सुस्त करेछी, म्हणून आता तू त्यांची काळजी घे, आम्ही चाय तुम्ही तादे जत्न नाव. तर मग आम्ही देवाने जे सांगितलं ते केलं. ईश्वर ज्यामध्ये बोलेछिलेन आमरा कोल्लाम. 3 वर्ष निघून गेली, माझ्या वडिलांमध्ये काहीच बदल नव्हता. आज जा किचू आमरा कोल्लाम तार जन्य कोनो परिवर्तन बाबा जीवन. आता ते छान घर असलेला नीच मनुष्य झाले होते. आमार बाडी पेव तार मनटा किंतु अति संकीर्ण छिलो. आणि एके दिवशी मी प्रभूला हाक मारून म्हटलं, आम्ही केंदे केंदे ईश्वरके बोललाम, प्रभू माझी इतकी दुर्दशा होऊ देऊ नकोस की मी सगळ्या जगाला सुवार्ता सांगेन आणि माझे वडील नरकात जातील. आम्ही म्हणलं, प्रभू सारा विश्व घुरे आम्ही देखची लोकेरा परित्राण पाच्छे आर आमार बाबार परित्राण होबे ना. आणि मी प्रभूला म्हटलं की ते मला प्रतिफळ म्हणून दे. प्रभू एटामके तुम्ही, मला माझ्या वडिलांचा आत्मा हवाय. आम्ही चाय आमार बाबा राखता. त्यानंतरही जवळजवळ 3 वर्ष निघून गेली. 3 वर्ष होय गेलो. एके दिवशी माझी आई म्हणाली, तुझे बाबा 3 आठवड्यांपासून रडतायत, त्यांना वाटतंय की तू त्यांच्याशी बोलावं. पण मां बोललो, तुम्हार बाबा विगत 3 सप्ताह कांचेन, तुम्ही येसो तुम्हार बाबा संगे कथा बोलो. बघा, तोपर्यंत मी जवळपास झाली होते 60 वर्षांची. तखन प्राय आमार बयस 60 बछरे काछाकाछी. माझे वडील होते 83 वर्षांचे. आमार बाबार बयस 83 बछर. आणि मी आधी म्हटलं तसं, त्यांनी माझी कधीच क्षमा मागितलेली नव्हती. जीवने कखनो एकबारो एतदिने तिने आमाके दुःख प्रकाश. घरात गेल्यावर त्यांनी माझ्याकडे पाहिलं, ते रडायला लागले. जखन आम्ही तार बाडीते गेलाम, तिने आमाके देखे कांदते लागले. ते म्हणाले, तू लहान असल्यापासून मी तुझ्या बाबतीत जे काही वागलो त्यासाठी क्षमा कर. तिने आमाके बोललेन, तुम्हाके देखे आम्ही बोलते चाहिची जे आम्ही तुम्हार पोती जे व्यवहार. ते म्हणाले, मी तुला खूप दुखावलं, मला क्षमा कर. आम्ही तुम्हाके आघात करेछि, आम्ही दुःखित. मी तुझ्या कुटुंबालाही दुखावले, मला क्षमा कर. आम्ही तुम्हार परिवारके दुःख दिच्छि, आम्ही दुःखित. तू मला क्षमा करशील का? तुम्ही की कखनो आमाके क्षमा करते पारबे? आणि मग वळून त्यांनी माझ्या नवऱ्याला म्हटलं की डेव्ह मला क्षमा कर. आत्तेने आमार स्वामी दिके तके बोलले, डेव्ह आम्ही दुःखित. ते म्हणाले, मी जे केलं ते इतर माणसांना ठाऊक असतं तर त्यांनी मला कधीच ठार मारलं असतं. आज आपली जाणून बेशीरभाग लोक तिने जेभावे जाणते आमाके हत्या करते. पुढे ते म्हणाले, तू असं काहीच केलं नाहीस तर उलट तू प्रेम केलं. आज तुम्ही आर किछु करोनी किंतु सर्वदा आमाके भालोबेसेछो. बघा, तुम्हाला काही लोकांना विना अट प्रीती ही दाखवावी लागते. किचू किचू लोके आपना निस्वार्थ भालोबासा दाखाते हवे. किती जणांना वाटतं देवाने तुमच्या जीवनात विना अट प्रीती केलेली आहे? कतजण विश्वास करेन ईश्वर आपनार प्रति निस्वार्थ प्रेम प्रदर्शन करेछेन? हात आपण त्याच्या पापक्षमेला पात्र नाही. क्षमा पावर योग्यता मध्ये छिलो ना. आपण त्याच्या दयेलाही पात्र नाही. दया पावर योग्यता मध्ये नाही. तरीही त्याने आपल्यावरती केली. किती त्याने आम्हाला दिएछेन.
आणि तो आता आपल्याकडून अपेक्षा करतोय की आपणही अगदी तसंच करावं. आम्ही ज्या पेचे तिने आशा करून आम्ही जन अन्नके ताय दी. तर त्या दिवशी माझ्या वडिलांनी ख्रिस्ताचा प्रभू म्हणून स्वीकार केला. आमार बाबा ख्रिस्तके त्राणकर्ता रूपे ग्रहण करलो. 10 दिवसानंतर त्यांनी पाण्यात पडून बाप्तिस्मा घेतला. 10 दिन परे आम्रा ताके जले बाप्तिस्मो दिलाम. त्यानंतरची 3 वर्ष मी त्यांना जवळून पाहिलं. ख्रिस्ताच्या आनंदात रममाण झालो. आम्ही 3 वर्ष देखला आमचे तार. चला आता प्रभूला धन्यवाद. ईश्वर के प्रशंसा दिन. किती सामर्थ्यशाली गोष्ट आहे. की शक्तिशाली गल्प. तुम्हाला आश्चर्य वाटेल की देव तुमच्या शत्रूंमध्ये कसं कार्य करतो जेव्हा तुम्ही क्षमा करता. आपण जर आपल्या शत्रूदरके क्षमा करेन आपण अवाक होई जाबेन. ईश्वर की महान काज करते पारे. आणि तुम्ही पात्र नसताना जशी तुम्हाला दया दाखवली तशीच त्यांनाही दाखवतो. ईश्वर जे निस्वार्थ दया आपणार प्रति प्रदर्शन करेचेन आपणी तादेर प्रति करून. आज कुणी हे करायला तयार आहे का? केव की राते आचेन एक काज करते चान हात देखे आपणार. जर तुम्ही तयार असाल तर आपले हात वर करा. करते चान आपणार हात नळान. आपण क्षमा कशी करायची ते शिकणं महत्त्वाचं. की करे क्षमा करतो हे आम्हाला शिकते हवे. जेव्हा मी ते केलं तेव्हा देवाने मला दिलेलं. आम्ही विश्वास करी जखन एक काज आम्ही करलाम. सगळ्यात शक्तिशाली शस्त्र मी सैताना विरुद्ध पूर्ण सामर्थ्याने वापरलं. आ सैताने विरुद्ध इथे सब शक्तिशाली काज जाईश्वर आम्हाके दिए. आणि एक सांगू, जेव्हा मी ते केलं तेव्हा आमच्या सेवा कार्याने फार मोठी झेप घेतली आणि प्रगतीही केली. आर आम्ही विश्वास करी जे तारपत थेके आमादेर परिचर्जर काजे ईश्वर प्रचुर आशीर्वाद करलेन. आणि त्यामुळे आधीपेक्षा अधिक लोकांना मदत करण्यासाठी दारे उघडली गेली. आर एरपरे ईश्वर आमार जन अनेक दार खुले दिलेन अनेक लोकके सहाय्य करा जा. कृपया लक्षपूर्वक ऐका. दया करे आमार कथा शुनून. मी देवाचं वचन तुमच्यापर्यंत आणण्यासाठी लांबचा प्रवास केलाय. दीर्घ पथ अतिक्रम करे ईश्वरेर बाणी मी इथे आहे ती प्रभूने मला आणलं म्हणून. आम्ही एखाने एसेची कारण आम्ही एखाने असते चेची. मी संदेश देण्याची जागा शोधत आले नाही. आम्ही एक जायगा खुजे बेळाची ना जे कुठाय प्रचार करबो. मला इथे यायला जितका वेळ लागला त्यापेक्षा कितीतरी कमी वेळात मी टीव्ही वरून अधिक लोकांना सांगू शकते आहो. आम्ही 8 घंटा टेलिव्हिजने एत थेके अनेक बेसी संख लोकके प्रचार करते. पण मी हे सांगायला इथे आले की आम्हाला तुमची काळजी आहे. किंतु आम्ही एखाने असे कथा बोलते चाहे जे आपणार जन आम्हाला भावी. मी भारतात आजवर 7 वेळा आले कारण मला इथल्या लोकांची खूप काळजी आहे. आम्हा भारतवर्ष आम्हा 7 बार असा हलो कारण भारतवासीदेर जन आम्हा जर मी तुम्हाला फक्त इतकंच सांगितलं की देव तुमच्यावर प्रीती करतो जेभावे आम्ही सहाय्य करते चाय आम्ही सहाय्य करते पारबो ना तर त्याने तुम्हाला फार मदत होणार नाही आणि देवाने तुमच्यासाठी छानस जीवन आर एक कथा सुद्धा जदी बोली ईश्वर आपणाके भालोबासेन अवश्यई तिने भालोबासेन छानस जीवन आखून ठेवलंय हे सांगितल्यामुळेही ते होणार नाही. एवं आपणार जन ईश्वरे कत सुंदर एक परिकल्पना रहेछे अवश्यई ता रहेछे. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला देवाचं सर्वोत्तम ते हवं असेल तर तुम्ही क्षमा करायलाच हवी. किंतु आम्हाला एटाओ आपणाके बोलतो हवे यदि आपण ईश्वरे श्रेष्ठ दान पेते चान ताले अन्नके क्षमा. आज तुम्ही क्षमा करायलाच हवी. ए रात्री एखाने बसे आपणार ताके क्षमा करते हवे. तुम्ही ही जागा सोडण्यापूर्वी क्षमा करायलाच हवी. ए मैदान छेडे जावर आगे आपण ताके क्षमा करून. जर तुमच्यापैकी कोणी दुसऱ्यावर रागवला असेल. एखाने यदि केव रहेचे जार प्रति आपणार आक्रोश रहेचे. जर तुमच्यापैकी कोणी पायक दुसऱ्या पायकावर रागवला असेल. पालक रोयचन जिने अन्य पालकेर प्रति खूप रेगे आछेन. जर तुमच्यात आणि इतर कुणात वाद असेल. आपणार प्रति जदि आरेक जनेर संगे कोनो संघात आछे तर स्वतःवर दया करा. आपणी निजेर प्रति एकटा दयार कार्य करून त्या व्यक्तीकडे जा आणि म्हणा कृपया मला क्षमा करा. आपणी तारकाचे गे बोलून दया करे आम्हाके क्षमा करो. आपल्या दोघांमध्ये कुठलाही वाद नको. जर आमादेर मध्ये आर कोनो संघात ना थाके. आज जेव्हा तुम्ही हे ठिकाण सोडून जाल तेव्हा या खात्रीने जा. आजके रात्र निश्चित हे मैदान छेडे जान. की तुम्ही मुक्त झाला आहात. जन आपने एकटा मुक्त पुरुष नारी होय जेते पारेन. स्वतःवर दया करा. निजेर प्रति एकटी दयार कार्य करून. ओझ निघून जाऊ दे. जेते दिन. टाकून द्या. छेडे दिन. सोडून द्या. फेले दिन. त्यापासून दूर व्हा. एखान थेके दूरे सरे जा. आणि मुक्त व्हा. एवं मुक्त होय जा. तुम्ही मुक्त व्हा. मुक्त होय जा. आणि मुक्त व्हा. आशा आहे की जे काही आज मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला समजलं असेल. तेव्हा स्वतःवरच दया करून कुणाविरुद्ध तुमच्या मनात काही असेल तर त्याला क्षमा करा तुम्ही. आणि बघा, जेव्हा तुम्ही क्षमा करता तेव्हा तुम्ही इतरांपेक्षा स्वतःचंच हित अधिक साधता. मला वाटतं हा विषय सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे आणि याविषयी आपण वारंवार ऐकणंही खूपच गरजेचं आहे.
आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये ही सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या tmmindia.org वर. आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाढवू. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस फॉर मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.